सर्वांना सप्रेम जय भीम भावानो ही दसऱ्याला सोनं म्हणून आपठ द्यायची आणि जयंतीला दिवाळीला फटाकड्या द्यायची परता का पडली असेल बरं तर माझा असा अंदाज आहे एका मोठ्या मालकाकडे कोणीतरी कामाला असेल आणि त्या मालकानं दसऱ्याला सोनं खरेदी केलेलं बघून त्या कामाला असलेल्या गड्यालाही वाटलं की आपण बी थोडं सोनं खरेदी करावं आणि तिथे मालकाकडे गेलं मालक मला बी काय तर द्या मी बी सोनं नेणार आहो घरी तुम्ही कसं सोनं घेतलं तर त्या मालकाला म्हणला ह्या कोडूच्या अवकात नाही हे सोनं मागलेलं आहे आणि त्या मालकाने त्याच्या हातावरच्या चार पानं ठेवली म्हणजे ही सोनच आहे जा घेऊन कारण गरीबाचं सोनं ती जिची सोनं ह्याच्या अवकात नाही त्याच्या हातावरती आपट्याची पानं ठेवली त्यांनी आणि त्याला मुंडा ह्याला सोनं मन आणि तेव्हापासून वा मला वाटतं ही सगळी त्याला सोनं सोनं म्हणत असतील कारण गरिबाचं एक मन असतंय साहेब जी दिली त्याला गोड मानून घ्यायचं आणि त्या गरीबाने ती सोनं गोड मानून घेतलं त्या परिस्थितीमध्ये पुन्हा दिवाळी आली धनत्रदुशीला माणस मालकानं सोनं खरेदी केला पुन्हा ह्याला वाटलं अजून सोनं घ्यावं एखाद्या वेळेस हो आता काय सदस्य बी नाही आपट्याची पान द्यायला हा पुन्हा गेला मालकाकडे म्हणला मालक मला काय जरी द्या मला सोनं घ्यायचं मालकाने जर केला याला लई रिव द्या म्हणला माझी सोन्याची आणि घेतलेल्या मालकाने फटाकड्याचा पुडा दिला हातामध्ये धर म्हणला हे बेटा तुझ्या अवकात फटाकड्या वाजवायच्या हो तुझ्या अवकात सोनं घ्यायची नाही आणि फटाकड्या वाजवा हो म्हणला सोनं घेणं आमच्या सारख्यानं तुमचं काम आपट्याच्या पाण्याला सोनं म्हणणं दिवाळीमध्ये फटाकड्या वाजवून नाचणं हे तुमचं काम आणि सोनं खरेदी करणं हे आमचं काम म्हणजे ज्याची अवकात आहे ते लोक सोने खरेदी करतात आणि ज्यांच्या अवकात नाही ते लोक फटाके आणि आपट्याचा पाला आणून त्याला सोनं म्हणतात कळलं का कळलं असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि देवदत्त विद्रोही देवदत्त हे चॅनल सबस्क्राईब करा मात्र विसरू नका अजून नवीन नवीन काहीतरी आपण अशी आयडिया घेऊन घ्या जय भीम